काही काय गजर पार्टी आली ती मला त्याची आम्ही बोलत असतो जरा कुठली द्या मला मुकुळे आता काय काय गाजर पार्टी आली ती आणि सांगते की भगीरथदादाच्या ग्राउंड वरती असणाऱ्या आतषबाजीची षटकाराची चौकाराची भगीरथदादाच्या कशाला करता सभासदाच्या परपुंजावर करायचे का नाही येते हो तुम्ही भगीरथदादाचं काय आहे हो तुमचं माझं वाटोळू होणार आहे ज्या भारत नानांनी ज्या औदुंबरांनी ज्या वसंतराव काळे साहेबांनी आपणाला हा कारखाना जिवंत ठेवला विठ्ठल परिवार एकसंघ ठेवला कुणाच्या दाराला जाऊ दिलं नाही पण दिवस चांगलेही असतात नाही वाईटही असतात मला सूर्याला सुद्धा ग्रहण लागतं जसं आपलं आबा आपल्या कारखान्याला गेल्या वर्षी तो लागलेलं ग्रहण होतं आणि ते ग्रहण सोडवत असताना तुम्ही सुद्धा पुष्कळ प्रयत्न केले एकाच कारखान्याला लागलं नाही महाराष्ट्रात लागणाऱ्या सरकार क्षेत्राला ग्रहण लागले तुम्ही म्हणत असता काय झालं काय झालं काय झालं काहीच झालेलं नाही फक्त तुम्ही केलंही ते आम्हाला मोकावं लागलं त्यांनी केले अरे त्याने असणाऱ्या भवानीमध्ये असणाऱ्या लोखंडाच्या पट्ट्या टाकून असणारा नानाचा अवमान करणारी माणसं तुम्ही या कारखान्याला जर खरंच जिवंत ठेवायचं असेल तर सर्व समाजात बंधूंना एकच विनंती करतो की आपण आपला विठ्ठल असणारा परिवार फुटू देऊ नये आपला हा परिवार जिवंत राहावा कुणाच्या असणाऱ्या हातात हा परिवार जाऊ नये कारण असणारी काही लोकांनी सांगितलं महाराज दादा म्हणू नका अण्णा म्हणू नका भाऊ म्हणू नका काका म्हणू नका ताई म्हणू नका माई म्हणू नका मग तुम्हाला कसं तिकीट नव्हतं देणार मग आता काही एक वेळेला पिक्चर मध्ये गाणं निघालं होतं महाराज जरा सरकून बसा गेली गाणं ते आता त्या गाण्यात होता हात कोळीत चाललाय कुठं पण हात वाढून चाकरत चाललाय कुठं हे अनुभव आहे माझ्या जोडीला अनुभव असणारे पांढरण ताटे आणि विठ्ठल सहकारी साखर गाण्याचे माजी संचालक राजाराम बाबर आंब्याच्या चुरीला असणारा लाडूचा निलाव निघाला दोन निलाव निघाला दोन निलावाच्या असणाऱ्या 9 कोटी रुपये किंमत होती 9 कोटी रुपये किंमत असताना आमच्या एका 100 सभासदाला 9 लाख रुपये भरायची पाळी आली निलाव झाला एकच एक 7 कोटीचा आणि एक 9 कोटीचा 3 कोटीचा 9 कोटीचा मग 6 कोटीचा केला का 3 कोटीचा केला ही मला माहिती मी 1% मालक होतो त्याला वाटप करताना 184 झाला 100 टक्क्याला 184 टक्के तो पैसे कुठं कुठं होत टाकळीच्या चौकात कलेक्टर आले 50 लाख दिले सुट्ट्याला तहसीलदार भेटले 1 लाख रुपये दिले वर पॉइंटच्या तिथं असणाऱ्या प्रांत साहेब आले त्याला 5 लाख रुपये दिले अहो हे दिलं म्हणायला तुम्ही होता खोकायला आली होतो आणि अक्षरशः 9 लाख भरलं आणि 4.5 लाख रुपये बाजारात पडले तेल बी गेलं तूप बी गेलं पाणी बी गेलं वाळू बी गेली आता तुम्ही 4 पॉइंट चालवता मग 4 पॉइंट आता मी 1 पॉइंटचा पाहुणा आहे वडा खरी गावाचं बी नाव तसंच आहे वडाची खरी आहे ती आणि ही जाऊन उतरली ती महाराजच्या खड्यावर ज्या खड्यावर उतरली ती तिथल्या पाहुण्याला विचारायचं माझं सगळं त्यांचं जे पाहुणं आहे कोणाचे माझं पाहुणं आहे त्यांचं जे पाहुणं आहे तेच माझं पाहुणं आहे आणि ते पाहुणं असणारा आतापर्यंत सांगतात आता त्यांचं पाहुणं सांगते अजून दिलंच काही दिली नाही आता कुठली कागदपत्र अजून त्याच्यावर हजर व्हायला दिले की मी तुम्हाला डायरेक्ट सभासदाला एक माझ्याबरोबर 100 सभासद झाला मी भारत नामासाठी असणाऱ्या 100 सभासदाला तो टक्काला चोरा खाईला देतो आणि चोरा खाईच्या परिसरात त्याच्यावर ऊस उत्पादकाला तुम्ही विचारायचं तुमची बिलं पूर्ण पोट झाली का तुम्ही आणला असल्या तर मी कितला जाय या गावच्या मुलीं त्या गावच्या बाबळायच्या मी तितक्याच गावचा आहे अहो तुम्ही तुम्हाला जर पाटील समजत असलं तर का आम्ही कुणाचा आहे आता दायांना माहीत असेल माझं नाव काय आता पुकारणार कळला असेल तुम्हाला
प्रत्येक ठिकाणी जायला लागला मला आता दादा दादाला काय आहे तुम्हाला हां गरीब असा म्हणते ते दादा एकच वादा गरीब असा दादा आता म्हणणार माझ्यासारखं काय मी म्हणतोय हो म्हणणार माझ्यासारखं काय मी म्हणतोय की नाही आपल्या शेजाऱ्याचं पत्कर गेलं असतंय स्वतःला सुटून दिलेलं असतंय आणि दुसऱ्याच्या अर्ध्या कोपऱ्यावरती बाटला होत असतो त्या अशी टीका टिप्पणी करून तुम्हाला व्हॉट्सअपवर पाठवून तुम्ही फक्त एकच करा आता त्यांनी सांगितलं आता हात केला हातातनं गुलाल खाली पडायला लागलाय पण गुलाला तुमच्या हातात आहे तुमच्या सभासदाच्या हातात आहे तो गुलाल तुम्ही सांभाळा आणि 6 तारखेला 6 जुलैला आता आणि ज्या वाघाला असणारा पंढरपूर तालुका दिला होता त्या पंढरपूर तालुक्याचं रक्षण करण्यासाठी भारत नानाला अविभाष्य भगवंताना केलं महाराज आणि त्यांच्याच असणाऱ्या पुण्याची उत्तराई करायची असेल तर भगीरथ पालख्यांना निवडून द्या ही पांडुरंगाच्या जन्मी आणि तुम्हा सर्व सभासदांच्या पायावर माझं लोटाने घालून विनंती करतो दादाला निवडून द्या दादाच्या पार्टीला निवडून द्या आणि सहकारी शिरोमणीच्या कार्यक्रमात आपणारे त्यांनी सुद्धा आम्हाला अत्यंत मोलाचं सहकार्य दाखवलं खाली आतो पट्टे हो पुन्हा साहेब बसवलाय तुमच्यासाठी तिथं खाली या तुम्हाला कळतं की 17 जी गाव आहे की नाही पंढरपूर तालुक्यातली महुवाला जोडलेली हा आम्हाला ना इतर काना उतर का केलंय तरी सुद्धा तुम्हाला एकच विनंती त्या साऱ्या भगीरथ दादाच्या पाठीला निवडून द्यावं ही कळकळीचे हात जोडून सर्वांना विनंती सर्वांना विनंती जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद बापू आता शेतीला द्यायचा असेल वेग त्राणा समृद्धी ट्रॅक्टर इथून सोनालिका ट्रॅक्टर 20 HP ते 120 HP पर्यंत सर्व मॉडेल सोनालिका टायगर 55 चे बुकिंग सुरू आजच बुकिंग करा सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री सोनालिका ट्रॅक्टर्स अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स मंगळवेढा सांगोला आणि मोहोळ हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे कॉलेज रोड पंढरपूर